आपल्या घरातल्या देवाऱ्यासमोर आपण जेव्हा बसतो पूजा करण्यासाठी, तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात की माझ्या देवाऱ्यामध्ये इतके देव आहेत तर मला इतकं देव हवेत का? काही अगदी मनापासून पूजा करतात, त्यांच्याकडे वेळ असतो, त्या घरामध्ये राहणाऱ्या बायका असतात, हाऊस वाईफ असतात, त्यांना वेळोवेळी पूजा अर्चा करणं, जप तप उपासना करणं अगदी जमत असतं, पण हे प्रत्येकाला जमतं का? तर नाही. मग आजच्या युगामध्ये आपल्याकडे कोणते देव असावेत आणि किती देव असावेत, त्यांना कसं ठेवावं, ह्या सगळ्या गोष्टींचा ना अगदी डोक्यामध्ये भुगा झालेला आहे विचार करून करून. तर मंडळी, आज खास तुमचा हा प्रश्न मी सोडवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. मंडळी, आपल्या घरामध्ये देवारा असतो, आपल्याला नेहमी वाटतं आपल्या घरामध्ये एक छोटासा देवारा असावा, त्याच्यामध्ये असे मस्त देव असावे, मी मस्त पूजा करीन, खूप छान त्यांचं सगळं करीन वगैरे, असं आपल्याला अगदी मनोमन वाटत असतं. पण होतं काय नेमकं? देवारा येतो, खूप सारे देव येतात आणि आपल्याकडून त्यांची व्यवस्थित सेवा होत नाही, पूजा होत नाही, अर्चा होत नाही, उपासना होत नाही, काही वाचन होत नाही त्यांच्यासमोर. आपल्या देवांमध्ये जे काही आपल्याला चैतन्य जागं करायचं असतं ते आपण करू शकत नाही. आपण फक्त देवामध्ये चैतन्य आहे ते कसं आपल्याला मिळेल याचीच वाट पाहत असतो. तर मंडळी, अगदी तुमचं बरोबर आहे, काहींच्या घरी तर देवारे पण नसतात, काचेवर देव ठेवलेले असतात. तर काही गोष्टी अयोग्य आहेत, काही गोष्टी योग्य आहेत, पण तसं म्हटलं तर जळी स्थळी पाताळी सगळीकडे देव आहे, मग आता देवाला ठेवायचं कुठे? तर आपलं जे घर आहे ना, हे खरं त्यात भगवंताचं घर असतं, हे आपलं नसतं. पण जेव्हा आपण देवाऱ्यामध्ये देव ठेवतो ना, तर एकदा आपण देव ठेवले, त्यांची गर्दी झाल्यावर आपल्या लक्षात येतं की आपल्या घरामध्ये आपल्याला इतके देव नको असतात. मग देवांचं काय करायचं? मग देव आपल्याला नको आहेत इतके देवाऱ्यामध्ये, तर आपण नेमकं काय केलं पाहिजे? अशा अनेक अडचणींमधनं आपण विचारांचे मार्ग मोकळे करत असतो की आता काय करूया, मग काय करूया, देव कमी करूयात का? बरं, देव कमी केल्यावर पाप तर नाही ना लागणार, देव नाराज तर नाही ना होणार, असे सगळे आपल्या डोक्यामध्ये विचारांचा खेळ चालू असतो. मला सांगा मंडळी, तुम्ही जर एका घरात राहताय, तुम्ही राहणाऱ्या घरामध्ये जर चार माणसं आहात, सहा पाहुणे आले, तर तुम्हाला कसं वाटतं? गर्दी झाल्यावर तुम्हाला आवडतं का की तुमच्या घरामध्ये इतके सगळेजण येत? आता आपलं लाईफ जे असतं इतकं कम्फर्टेबली चाललेलं असतं आणि ते आपल्याला कुठेतरी डिस्टर्ब करतं. सगळे आले, प्रत्येकजण बसले, प्रत्येकाची ये जा, कुठेतरी आपला जो निवांतपणा असतो ना तो कुठेतरी हरवून जातो. आपल्याला चालत नाही आपल्या घरामध्ये खूप जण आले की आपण विचार करतो की हे लोक कशाला आले, आलेत तर आले ठीक आहे, कधी जाणार आहे. आणि आपण नेमकं काय करतो? आपल्या देवारामध्ये इतकी गर्दी करतो ना, देवांची अडचणी अडचणींमध्ये देव बसवून ठेवतो, फोटो लावून ठेवतो, नको नको त्या गोष्टी आणून ठेवतो. मग ती खरंच तेवढं गरजेचं असतं का? मग घरामध्ये नेमके कुठले देव पाहिजेत? देवाऱ्यात पण जास्त देवांची गर्दी करणं आपल्या मूळ देवांना पण चालत नसेल ना, पण त्यांना पण ती अडचणच वाटत असेल की माझ्या घरामध्ये इतके सगळे आणून बसवलेले आहेत. मग त्या घरामध्ये तुम्ही कसे सुखात राहणार ना? कारण जिथे एवढा एनर्जी तुम्ही अशी वाढवून ठेवली आहे देवांची, किती एनर्जी तुमच्या घरामध्ये वावरती आहे. खूपदा काय होतं की पॉझिटिव्ह एनर्जीचा त्रास पण होतो. लक्षात ठेवा, जितकी जास्त एनर्जी, प्रत्येक गोष्ट तुम्ही अशी ठेवलेली आहे घरामध्ये, प्रत्येक देवाची आपापली एक वेगळी एनर्जी आहे आणि ती एनर्जी सगळी तुम्ही अशी व्यवस्थित व्यवस्थित जरी ठेवली असली तरी ती ओपन एनर्जी आहे. लक्षात ठेवा, आपण देवाऱ्यांचे काय झाकणं लावत नाही, देवाऱ्यांना पडदे लावतो फार फार, तर दारं आणि दारं पण असतात त्याला मस्त डिझाईन्स असतात, ओपन असतात, एनर्जी बाहेर यायची ती येतेच. खूपदा आता बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण त्या ओपन ठेवू नये, त्याची एनर्जी खूप वेगळी असते. आता मी एवढे क्रिस्टल्स घातले आहेत, माझ्याकडे अनेक क्रिस्टल्सचे ब्रेसलेट आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेचे क्रिस्टल्स आहेत माझ्याकडे, पण म्हणून काय मी सगळ्याचे उघड्यावर नाही ठेवू शकत, कारण ह्याची जी एनर्जी असते ना ही एक वेगळ्या तऱ्हेची एनर्जी आहे, त्याचा त्रास होतो. कळलं? क्रिस्टल जितके आपल्यासाठी चांगले आहेत ना, तितके तुम्ही ढिगभर क्रिस्टल्स जर एकदम असे वर काढून ठेवले, एक दोन दिवस जरी ठेवले ना, त्याची एनर्जी पहा तुम्हाला कशी करून टाकते. तसंच देवांचं असतं, ती एनर्जी किती हाय एनर्जी आहे, ती सुप्रीम एनर्जी आहे, त्याला आपण अशा पद्धतीने नाही ठेवू शकत आपल्या घरामध्ये. थोडा विचार करा. मला खूप जण प्रश्न करतात, मी देवाऱ्यामध्ये महादेवांची पिंड ठेवली आणि त्याच्यावर नाग आहे, हे कशाला हवे तुम्हाला घरामध्ये नाग? हां, नाग देवता आहे, मान्य आहे, पण देऊळ असतं देवतांचं, नागांचं, तिथे जा, दर्शन घ्या, तिथे काय ती उपासना करा. तुम्ही घरामध्ये पिंडींवर नाग वगैरे ठेवू नका. दुर्गा मातेचं जे चित्र असतं की ती अशी मस्त राक्षसाला मारत आहे, वाघ आहे वगैरे, तर अशा गोष्टी पण घरामध्ये खरं आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवू नये. उग्र रूप कधीच ठेवू नये, अशा गोष्टी ठेवूच नाही घरामध्ये. साधं तुम्ही मांजरीचं पण फोटो, असं मांजर वगैरे आहे तरी मी सांगणार नाही लावा तुम्हाला. कळलं? वाघाचा फोटो लावा मी नाही सांगणार.
त्याच्यामुळे काही गोष्टी जरा जपल्या पाहिजे. देवालयामध्ये ना खूप लिमिटेड देव ठेवा, ज्याची तुम्ही रोज व्यवस्थित पूजा करू शकाल, रोज त्यांच्याबरोबर बसू शकाल, रोज त्यांच्याशी बोलू शकाल, हां, आपलं दुःखनं त्यांना सांगू शकाल, तुमचं सुख तुम्ही त्यांना सांगू शकाल. इतके सगळे देव असाव, असे थोडे देव आपल्या देवाऱ्यामध्ये असावेत की रितसर आपण त्यांच्याबरोबर आपला टाईम स्पेंड करू शकतो. नाहीतर असं होतं ना की आपण देवांशी तर बोलतो आहे, पण आपण मग नेमकं कुठल्या देवांकडे पाहायचं? मी गणपतीकडे बघू का, मी देवीकडे बघू का, मी स्वामींकडे बघू का, मी दुर्गेकडे बघू, म्हणजे नेमकं कशाकडे मी पाहायचं? असे कितीतरी आपल्या मनामध्ये खेळ चालू होतात विचारांचे. तर मंडळी, मी तर तुम्हाला इतकंच सांगेन, आपल्या देवाऱ्यामध्ये एक तर गणपती बाप्पा तर आपल्याला हवेत. विघ्नहर्ता आहे, विघ्न हरणारा देव आहे गणपती, त्यामुळे गणपती बाप्पा आपल्या देवाऱ्यामध्ये हे हवेत. फक्त गणपती बाप्पांची सोंड जी आहे ना, ती मात्र चेक करून घ्यायची. गणपतीची सोंड असते, तिला आता प्रत्येकाला माहिती आहे सोंड कुठली असावी, कशी असावी. गणपतीची मूर्ती, कुठलीही मूर्ती ही भंगलेली नसावी. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढ्या 3 इंच देवाच्या वर देव हाईट नसावी देवांची, मूर्ती असावी. काही जण साऊथमध्ये तर फोटोज ठेवतात, ते लोक मूर्ती ठेवत नाही, मूर्तीपूजा त्यांच्यात करत नाही, त्यामुळे ते फोटोज ठेवतात. दुसरी गोष्ट की जेव्हा आपण गणपती बाप्पांना बसवतो ना, त्यांच्या बाजूला जर आपल्याला स्वामी ठेवायचे असतील तर त्याच्यामध्ये कमीत कमी 1 इंच तरी अंतर हे पाहिजे. तर एक देवी हवी ती आपण महालक्ष्मी ठेवू शकतो किंवा कुलदेवी ठेवू शकतो. मग आपल्याकडे कुलदेवीचे टाप असतात, तर ते टाप तुम्ही ठेवू शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे असे 3-4 देव तुमच्याकडे असावेत. काही जण श्रीयंत्र असतात, तर तुमचा देवारा मोठा आहे, तुमच्याकडनं व्यवस्थित रोज पूजा अर्चा सगळं होत असेल तर तुम्ही श्रीयंत्र वगैरे तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता. अदरवाईज श्रीयंत्र तुम्ही मस्तपैकी एक चांदीचा डबा घ्या, त्याच्यामध्ये चांदीचा असेल तर स्टीलचा घ्या, लाल फडकं त्याच्यावर हातरा, त्याच्यावर मस्त कुंकू भावून, तांदूळ भावून श्रीयंत्र ठेवा. एक लवंग भा, एक कापूर भा, श्रीयंत्रावर आपली याची माळ ठेवा, कमळगट्ट्याची माळ ठेवा. हे सगळं तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. अन्नपूर्णा ही आपल्याला वाटतं की आपण आपल्या देवाऱ्यामध्ये असावी तर तुम्ही ठेवू शकता. पण माझं इतकंच म्हणणं आहे की प्रत्येकाने जर लक्ष्मी ठेवत आहात तर कृष्ण ठेवा, कारण विष्णुरूप असेल तर लक्ष्मी स्थिर राहते. उभी लक्ष्मी ठेवू नये आपल्या देवाऱ्यामध्ये, बसलेली लक्ष्मी असावी. लक्ष्मीचा फोटो असेल तर लक्ष्मीच्या हातातून असे पैसे पडत आहेत असा फोटो असावा. तुमच्याकडे खूप दवास्तू दोष निवारण यंत्र वगैरे आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवत असतो, तर तेही ठेवू नका. त्याची फ्रेम घ्या, तुम्ही भिंतीवर कुठेही ती अडकवू शकता. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं असतं की जसं आपल्याला आपल्या घरामध्ये कोणीही राहिलेलं येऊन जास्त दिवस आवडत नाही, तसं तो देवारा आहे हो, आपले भगवंत तिथे राहत असतात. जे आपलं पूजास्थान आहे, आपलं भक्तिस्थान आहे, तिथे आपण असेच देव ठेवावे की त्यांनाही गर्दी वाटू नये आणि तेच देव तिथे असावे, स्थिर असावेत. तर सर्वात प्रथम की 4 ते 5 देव आपल्या घरामध्ये असावेत. गणपती असावेत, आपले गुरुस्थाने जे आहेत साईबाबा असू शकतात, स्वामी असू शकतात, दत्त महाराज असू शकतात, ते ठेवावेत. दुसरं, विष्णूच्या रूपामध्ये आपण कृष्णाला ठेवू शकतो, कारण आपलं घर हसतं खेळतं राहिलं पाहिजे, म्हणून कृष्णरूपी बाळकृष्ण आपण ठेवावा. लक्ष्मी मातेला ठेवावं, कारण आपल्याकडे आपल्याला अखंड लक्ष्मी आपल्याकडे स्थिर व्हावी यासाठी आपण लक्ष्मी मातेला भसतो. आणि अन्नपूर्णा, कारण आपलं पोट 2 टाईम भरलं पाहिजे, 5 टाईम भरलं पाहिजे, जसं ज्याचं असेल बरोबर, म्हणून आपण अन्नपूर्णा ठेवावी. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कुलदेवीचं काही असेल तर तुम्ही टाक ठेवू शकता कुलदेवीचे. तर त्याच्यामुळे मंडळी, अतिशय फोफाट पसारा देवाऱ्यामध्ये वाढवू नका. देवारा मोठा असू देत, मस्त सुटसुटीत देव ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या देवाऱ्याच्या वर पण बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात, कधीही ठेवू नये, त्याने तुमचं डोकं जड राहील, कारण तुम्ही देवांच्या वर काहीतरी ठेवताय ना, देव तिथे राहतायत आणि त्यांच्या डोक्यावर तुम्ही वस्तू ठेवायला लागलेत, तर तसं करू नका. देवाऱ्याच्या आजूबाजूला ना स्वच्छता हवी आहे, एकदम स्वच्छता हवी आहे. घाण तर अजिबात नको आहे, गलिच्छपणा देवाऱ्याच्या आसपास अजिबात नको आहे. खूप जणं इतके मी बघितलेत ना काही व्हिडिओ, तर तुम्ही कलशही ठेवा, तुम्ही नारळ ठेवा त्याच्यामध्ये, तो तर ठेवलाच पाहिजे. ते 7 छोटे छोटे अन्न हे बाजरीचे ह्याचे त्याचे ते छोटे छोटे हंडे ठेवा. इतकं सगळं सांगतात, इतकं सगळं सांगतात, अरे पण ही पूजा वेळोवेळी तुम्ही सांगून जाताय बरोबर मंडळी, तुम्ही पण ऐकताय, पण तुम्हाला होणार आहे का हे सगळं? दररोज तुम्हाला ते बदलणं, दररोज त्या गोष्टींना धुणं, त्या गोष्टींना आंघोळ घालून प्रत्येक
व्यवस्थित आपल्या जागेवर व्यवस्थित ठेवणं हे घरी असलेल्या एखाद्या भक्ती असलेल्या मनामध्ये त्या स्त्रीलाच हे जमू शकतं. ज्याच्या मनामध्ये भक्ती कमी आहे पण त्याला तो देवाचं करायचं आहे म्हणून जर करत असेल ना, तर माझं म्हणणं असं आहे ना की मोजके देव ठेवा पण सा अगदी मनापासून त्यांची पूजा करा. त्यांना आंघोळ घालताना त्यांच्याशी गप्पा मारा. जेव्हा आपण देवांना व्यवस्थित पुजतो त्यांना गंध लावतो तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांचं स्तोत्र म्हणत म्हणत तुम्हाला पूजा केली पाहिजे. एक दिवा लावला पाहिजे. दिवा लावल्यानंतर कपाळी आपल्या कुंकू लावल्यानंतरच आपण पूजेला हात टाकावा. देवांना रोज आपल्या घरचा, माझ्या घरात तर माझ्या घरी रोज देवांना नैवेद्य असतो. अगदी चहा पण सकाळ सकाळ देवांना असतो. कप अशी आहे त्यांची, त्याच्यामध्ये त्यांना चहा असतो. ज्याला जसं जमतो, मला जमतो मी करते, पण प्रत्येकाला जमत नाही. कळलं? माझ्या घरी चहा असतो, नाश्ता असतो, जेवण असतं, संध्याकाळी मी कॉफी घेते, कॉफी असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्याकडे देवाला जाते. तुम्हाला ते जमेल तर तुम्हीही करा. चांगली गोष्ट आहे. आपल्याला देवाची सेवा जितकी जमेल तितकी केली पाहिजे. ज्या ज्या वेळी आपल्याला देवाच्या समोर बसून त्यांच्याशी बोलता आलं तर आपण बोलावं. जसं घरातल्या एखाद्या व्यक्तीशी आपण येतो, बसतो, बोलतो, बरोबर, मग ती एनर्जी तर आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. तिथेही बसून आपण थोडंसं बोलावं. म्हणजे आपल्याही लक्षात येतं की आपले देवांचे भाव किती बदलतात चेहऱ्यावरचे. आपले देव आपल्या घरात किती खुश आहेत. कधीतरी त्यांनाही विचारा की भगवंता तुम्ही इथे खुश आहात ना, तुमच्याच घरात आम्ही राहतो आहे, पण आमच्याकडनं आमची सेवा कुठे कमी पडती आहे का? तुम्ही करून घ्या आमच्याकडनं तुम्हाला जी सेवा हवी आहे ती. भगवंताशी बोलून बघा आपल्या घरातल्याच. त्यांच्या छत्रछायेमध्ये आपण राहत आहोत. त्यांनाही सांगात की तुम्ही त्यांच्या छत्रछायेमध्ये कसे आहात, तुम्हाला काय अडचणी आहेत, तुम्हाला काय त्रास आहेत. ते बसलेत तुमचं सगळं व्यवस्थित करून द्यायला. फक्त देव्हाऱ्यामध्ये मोजके देव ठेवा. तीच एनर्जी आपल्या घरामध्ये बाळगा. त्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. त्या एनर्जीशी तुम्ही बोलू शकता. इतकं सोपं आणि सरळ आहे. लाईफ इज सिम्पल अँड कीप इट सिम्पल. अतिशय अवघड करू नका आयुष्य. आयुष्याला अवघड केलं ना की मातेर होऊन जातात. रोज सकाळी देवांच्या समोर आहे ना, मी नेहमी सांगितलेलं आहे की आपली कुलदेवतेला स्मरायचं आहे, आपल्या ग्रामदेवतेला स्मरायचं आहे, आपल्या वास्तुदेवतेला स्मरायचं, आपल्या स्थानदेवतेला स्मरायचं असतं आणि आपल्या ग्रामदेवतेला स्मरायचं असतं. सुरुवात इथून करायची असते. मग पुढे तुम्ही गणपती स्तोत्र घ्या, मग बाकीचे सगळे घ्या. पण देवांची सेवा रोज झाली पाहिजे. देवांची पूजा रोज झाली पाहिजे. देवांची आंघोळी रोज झाल्या पाहिजेत. यथोचित पूजा रोज षडोपचारे पंचोपचारे झालीच पाहिजे. तेवढेच देव असू द्या जेवढी तुम्ही पूजा करू शकाल. तर मंडळी, खूप छान आणि माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मी खूप मनापासून बोललेली आहे. मला वाटतं तुम्हीही या सर्व गोष्टी फॉलो करालच. पुन्हा लवकरच भेटू. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्या सर्व लोकांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू खूप छान विषय असा घ्या. तोपर्यंत मस्त रहा, छान रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.